पाटण तालुक्याचे सुपुत्र व साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेसाठी जिल्ह्यातील नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तसेच यामध्ये बळी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. यासाठी प्रत्येकाने माझी कुटुंब माझी जबाबदारी या भावनेतून दक्ष राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नमस्कार. कोरोना महामारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी हा नवा प्रकल्प सुरू केला आहे. त्याला मी प्रथम शुभेच्छा देतो. ही महामारी निसर्ग निर्मित असली तरी माणसाच्या काही कारणानं नको असलेल्या बागावून घेऊन प्रादुर्भाव वाढवून बळी पडणारी संख्या वाढत असल्या कारणानं माझं कुटुंब जसं मी मुलाबाळांचं कुटुंबियांचं रक्षण करतो तसंच समाज हे सुद्धा माझं कुटुंब आहे असं धरून एकमेकाला मदत करून ग्रामपंचायत पंचायत समिती नगर परिषद जिल्हा परिषद म्युनिसिपॅलिटी महापालिका मेट्रोपोलिस सिटी या सर्वांमध्ये आपण विशेष काळजी घेऊन या संकटावर मात केली पाहिजे आणि म्हणून 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या काळामध्ये शासनाच्या या योजनेला आपली स्वतःचीच निर्मिती केलेली योजना समजून मनोभावे सहकार्य करा. ही मी आपणास आता लोकसभेच्या अधिवेशनात दिलेला आहे तेथूनच विनंती करतो. आपण जरूर यावर मात करू अशी माझी 100% खात्री आहे.